बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. 1 तार 2.3 ते 4 मीटर लांब आहे. तिचे दोन तुकडे केले तर एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने मोठा आहे. तर मोठ्या तुकड्याची लांबी किती असा प्रश्न आहे. ओके, तर हा मोठा तुकडा आणि इथे लिहा लहान तुकडा. ओके, गणित काय म्हणते, एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने मोठा आहे. हा मोठा असलेला एक तुकडा आणि लहान असलेला दुसरा. ओके, ही त्यांची नाव. गणित म्हणते एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8ने मोठा, म्हणजे समीकरण स्वरूप दुसरा तुकडा लहान असलेला एक्स मीटर आणि हा एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8ने मोठा, म्हणून याचं समीकरण x = 5/8. ओके, आता या ताराची एकूण लांबी 2.3 ते 4. डाव्या बाजूला लिहा समोर ह्या दोन्ही तुकड्यांची समीकरण अधिक स्वरूपात इथं उजव्या बाजूला मांडा. x = 5/8 + x. ओके, 2.3 ते 4 हा मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा. ते करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचं, त्यामध्ये अंश मिळवायचा. 4 × 8 + अंश मिळवा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. 1 + 5/8 हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचं सुद्धा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण, अर्थात 8 × x + 8x + 5 छेदस्थानी 8 जशीच्या तसे अधिक स्वरूपात हे एक्स समूह. इथं अंशातील बेरीज 8 × 3 = 11/4 आता 8x + 5 / 8 + x हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचं सुद्धा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा. 8 × x + 8x + स्वरूपात हा अंश त्याच्यात मिळवा. 8x + 5 मित्रांनो हा छेद जसाच्या तसा. आता 11 सोबत हे अर्थात छेदस्थानी असलेले 8 इकडं परस्पर विरुद्ध बाजूने येत आणि अंशस्थानी म्हणजे 11 सोबत गुणिला छेदस्थानी 4. समोर काय राहिलं तर 8x + 5 + 8x. हा भाग द्या 4 × 4 = 8. 11 × 2 = 8x + 8x म्हणजे 16x + 5. हा गुणाकार 22 = 16x + 5. इथपर्यंत कळालं तुम्हाला? आता समोर घ्या 22 = 16x + 5. 22 = 16x + 5 या 22 सोबत हे अधिक 5 इकडे येत आणि वजा होतात. समोर 16x ही वजाबाकी 17 लेकरा, म्हणून समोर 16x. आता 17 सोबत हे 16/x सोबत गुणिला असलेली म्हणजे x किंमत आली 17/16. अर्थात या लहान्या तुकड्याची लांबी 17/16 मीटर. ओके, आता मोठा तुकडा तिच्यापेक्षा 5/8 मोठा आहे. लक्षात घ्या, मोठ्या तुकड्याची लांबी x = 5/8 आहे. समीकरण स्वरूप x आलेली किंमत 17/16 ठिकाणी लिहा. लिहिली सर + 5/8. या अपूर्णांकाची बेरीज करायची. अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून करतात. इथं छेद 16 आहे. हा छेद 16 करण्यासाठी छेदाला 2 ने, छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणायचं. आता 17/16 + 5/10 आणि 8 × 16 समान झाला. ओके, छेदस्थानी 16 लिहा आणि 17/10 अर्थात 27/16 हे उत्तर असेल. किंवा मोठ्या तुकड्याची लांबी असेल मीटरमध्ये आली 27/16 मीटर. पण इथं काय हे उत्तर दिलं नाही. पर्याय क्रमांक 1 बघा. हे बघा 1.11/16. 1.11/16 हा हे ते उत्तर आहे.
या एक पूर्णांक मित्रांनो एक पूर्णांक 11/16 च हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचे अंशादिक अपूर्णांकात रूपांतरण करा 16 1 16 आणि त्याच्यामध्ये हे 11 हा अंश मिळवा छेदस्थानी 16 जसे जसे याचा अर्थ 16 आणि 11 27/16 ओके हे मीटर मध्ये आलेले उत्तर आहे प्रस्तुत प्रश्नात आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी किती असा प्रश्न केला होता मित्रांनो मोठ्या तुकड्याची लांबी म्हणजे पर्याय क्रमांक ए आंसर काय पर्याय क्रमांक ए जे उत्तर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात दर्शवलेला आहे 1.11/16 मीटर ही मोठ्या तुकड्याची लांबी आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राइब लाइक आणि शेअर करायला विसरू नका राम कृष्ण